गुड मॉर्निंग स्टुडंट्स इयत्ता सहावीच्या मराठीच्या तासाला तुमचे हार्दिक स्वागत मुलांना मागील तासापासून आपण रिव्हिजनला सुरुवात केली आहे जो आपला फायनल एक्झामचा पोर्शन आहे त्या पोर्शनची रिव्हिजन करायला आपण सुरुवात केली आहे बरोबर मागील तासाला आपण पाठ क्रमांक चौदावा अप्पाजींचे चातुर्य ह्या पाठाची उजळणी केली बरोबर आजच्या तासालासुद्धा आपण रिव्हिजन करणार आहोत आज आपण कविता क्रमांक पंधरा होळी आली होळी पाठ क्रमांक सोळा मुख्या प्राण्यांची कैफियत आणि कविता क्रमांक सतरा पाणपोई ह्यांची रिव्हिजन करणार आहोत पुन्हा एकदा ते पाठ कविता आपण रिवाईज करणार आहोत कविता क्रमांक पंधरा होळी आली होळी मुलांनो मी प्रथम ही कविता तुम्हाला पूर्ण वाचून दाखवते तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या कवितेचे वाचन करायचे आहे होळी आली होळी खावी पूर्णाची पोळी झाडे फांद्या तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका होळी आली होळी भरा सद्गुणाची झोळी अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मोळी होळी आली होळी ठेऊ पर्यावरणाचे भान नका तोडू वृक्षराजी घ्यावी आस अशी आण होळी आली होळी पळून गेली दूर थंडी ऊन आता लागले वाडू काढा कपाटातून बंडी होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करील निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील कवी आहे दिलीप पाटील होळी आली होळी खावी पुरणाची पोळी झाडे फांद्या तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका मुलांना कवी आपल्याला इथे सांगत आहेत की आता होळी आली आहे आताच आपण होळीचा सण साजरा केला सगळ्यांच्या घरी गोड पदार्थ तयार केला होता त्या गोड पदार्थाचं नाव काय बरं पुरणपोळी बरोबर तर होळीच्या निमित्ताने घरामध्ये पुरणपोळी बनवली जाते आणि कवी सांगत आहेत की होळी आली होळी खावी पुरणाची पोळी झाडे फांद्या तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका कवी आपल्याला सांगत आहेत की आपल्या आजूबाजूला जी झाडं दिसत आहेत ती तोडू नका त्याच्या फांद्या तोडू नका आणि जो केर कचरा पडलेला आहे जो आजूबाजूला सगळा केर कचरा कचरा पडलेला आहे तो सगळा जमा करून खड्ड्यात टाकूया म्हणजे एकत्रित एक करून एक खड्डा खणून त्यामध्ये तो सगळा केर कचरा टाकूया त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर कसा होईल मुलांनो स्वच्छ राहील आपलं जे पर्यावरण आहे ते स्वच्छ राहील म्हणूनच कवी सांगत आहेत होळी आली होळी खावी पुरणाची पोळी झाडे फांद्या तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका होळी आली होळी भरा सद्गुणाची झोळी अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मोळी कवी आपल्याला इथे सांगत आहेत की होळीच्या निमित्ताने आपण सद्गुणाची झोळी भरूया सद्गुण म्हणजे चांगले गुण सद्गुण म्हणजे काय मुलांनो चांगले गुण आणि झोळी जी कापडाची अशी पिशवी असते त्या म्हणजे त्या पिशवीमध्ये आपल्या अंगी आपण काय करूया चांगले गुण आत्मसात करूया होळीच्या निमित्ताने होळीच्या सणानिमित्ताने आपल्यामध्ये आपण चांगले गुण जोपासूया अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मोळी अनिष्ट रूढी म्हणजे अनिष्ट म्हणजे वाईट आणि रूढी म्हणजे चालीरीती प्रथा म्हणजे पद्धती ज्या सगळ्याच मुलांना जुन्या चालीरीती वाईट असतात असं नाही पण काही चालीरीती ज्या प्रथा आहेत त्या अंधश्रद्धेवर आधारित आहेत आणि त्या आपण काय करूया त्या सर्व अंधश्रद्धेची आपण एक मोळी बांधूया मोळी म्हणजे जसं लाकडाचा आपण बंच बांधतो बरोबर त्याप्रमाणे त्या सगळ्या अंधश्रद्धेच्या ज्या रूढी परंपरा आहेत चालीरीती आहेत त्या सगळ्यांची मोळी बांधून त्या हो त्याची आपण होळीमध्ये त्या सग सगळ्या टाकूया म्हणजे अंधश्रद्धेला वाव दिला जाणार नाही आणि आपल्या अंगामध्ये चांगले गुण आपण घेऊया म्हणूनच कवी सांगत आहेत होळी आली होळी भरा सद्गुणाची झोळी अनिष्ट रूढी प्रथांची बांधू होळीसाठी मुळी होळी आली होळी ठेवू पर्यावरणाचे भान नका तोडू वृक्षराजी घ्यावी आज अशी आण कवी आपल्याला सांगत आहेत की होळी आली आहे तर आपण पर्यावरणाचे भान ठेवू पर्यावरण म्हणजे मुलांनो आपल्या अवतीभवतीची सजीव निर्जीव सृष्टी थ, जे आपल्या आजूबाजूला जे आपल्याला झाडं दिसत आहेत प्राणी दिसत आहेत माणसं दिसत आहेत वस्तू दिसत आहेत तो सगळा काय झाला आहे जो आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला आपण पर्यावरण असे म्हणतात आणि ह्या होळीमध्ये आपण पर्यावरणाचे भान ठेवले पाहिजे भान ठेवणे म्हणजे मुलांनो आपण काळजी घेतली पाहिजे नका तोडू वृक्षराजी घ्यावी अशी आण नका तोडू वृक्षराजी वृक्षराजी म्हणजे झाडांचा समूह वृक्षराजी म्हणजे काय झाडांचा समूह आपल्या आजूबाजूला जो जी आपल्याला झाडं दिसत आहेत झाडांचा समूह दिसत आहेत म्हणजेच मुलांनो जंगलं वगैरे आज तोडली जातात बरोबर आणि त्याचा आपल्यावरतीच परिणाम होत आहे आणि हे तुम्हाला माहितीच आहे झाडे नसल्यामुळे आपल्याला पाऊस मिळत नाही आहे पाऊस नसल्यामुळे आपल्याकडे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे पाऊस पडत नाही त्यामुळे शेती होत नाही आहे शेती नाही आहे तर आपल्याला खाण्यासाठी काही मिळत नाही आहे म्हणूनच कवी आपल्याला सांगत आहेत की होळीच्या निमित्ताने आपण एक शपथ घेऊया की आम्ही वृक्षराजी तोडणार नाही आम्ही झाडाचा समूह तोडणार नाही घ्यावी अशी आण म्हणजे शपथ आण म्हणजे काय शपथ होळी आली होळी पळून गेली दूर थंडी ऊन आता लागले वाडू काडा कपाटातून बंडी कवी सांगत आहेत की होळी आली तर आता कोण पळून गेली आहे थंडी पळून गेली आहे मुलांनो तुम्हाला अनुभव आलाच असेल की होळी जेव्हा येते मार्च महिना सुरू होतो तेव्हा आपल्याला गरमी जाणवायला सुरुवात होते बरोबर आणि जेव्हा होळी पेटली जाते तेव्हा असं मानलं जातं की थंडी पूर्णपणे निघून गेली आहे ती पळून गेली आहे आता ऊन लागलाय वाडू म्हणजे गरमीचा सीझन सुरू झाला आहे तेव्हा त्यासाठी आपण कपाटातून काय काढूया बंडी बंडी म्हणजे एक प्रकारचे वस्त्र ज्याला आपण बनियान असं म्हणतो बरोबर जे आव, गर्मीच्या सीझनमध्ये मुलं जास्त वापरतात जे व्हाईट कलरची बनिया नसते त्यालाच काय म्हणतात बंडी आणि मुलांनो कवी आपल्याला सांगत आहेत की होळी आली तर ती दूर गेली थंडी पळून आता काय वाढला आहे ऊन ऊन म्हणजे सूर्याची किरणं तेज झाली आहेत त्यासाठी आपण आता कपाटातून बंडी काढूया होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करील निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील कवी आपल्याला सांगत आहेत जो कोणी निसर्गाचे भान ठेवून पर्यावरणाचे भान ठेवून होळीचा सण साजरा करील त्याच्या घरी निसर्ग राजा येऊन पाणी भरेल स्वतः येऊन पाणी भरेल म्हणजे निसर्ग राजा म्हणजे सृष्टी वन श्री आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे सृष्टी आहे नेचर आहे ते स्वतः आपल्या घरी येऊन काय करणार आहे पाणी भरेल म्हणजेच मुलांना निसर्ग आपल्यासाठी मदत करेल आपल्याला मदत काय करणार तर आपल्याला टाईम टू टाईम पाऊस देणार थंडीचं सीजन असेल तेव्हा थंडी लागेल गरमी असेल तेव्हा गरमी असेल आणि मुलांना तुम्हाला आता आपल्या पर्यावरणाची स्थिती माहितीच आहे आता आपल्याला कधी पण पाऊस बघायला मिळतो कधी पण थंडी लागते आणि बाराही महिने आपली गरमी असते पूर्वी असं होतं का नाही पूर्वी फोर मंथ पाऊस असायचा फोर मंथ थंडी असायची आणि फोर मंथ काय असायची गरमी असायची का होतं तसं कारण पूर्वी झाडांची तोड जी झाडं असायची त्याची ते त्यांना तोडले जात नसे पुढे पहिल्याचे जे लोक होते ते निसर्गाचे भान ठेवत होते पण आता फास्ट लाईफ झाला आहे त्यामुळे लोक आपल्या सुखसोयीसाठी जंगले तोडत आहेत आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्यालाच भोगावा लागत आहे म्हणूनच कवी आपल्याला या कवितेतून असा संदेश देत आहेत की होळीचा सण साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी अनिष्ट रूढी व परंपराची मोळी बांधून केरकचरा खड्ड्यात टाकून होळी साजरी करायला हवी झाडे फांद्या तोडून आपण जर वृक्षराजी नष्ट केली तर निसर्गाचा आपल्यावर कोप होईल दुष्काळ पडेल म्हणूनच आपल्या पर्यावरणाची कोणत्याही प्रकारे हानी न करता जर सद्गुणाची झोळी भरण्याचे कारपण कार्य केले तर खऱ्या अर्थाने आपण होळीचा सण साजरा केला असे होईल मग निसर्ग आपल्या घरी पाणी भरेल म्हणजेच आपले जीवन समृद्ध करण्यास मदत करेल असे कवी दिलीप पाटील म्हणतात तर मुलांनो तुम्हाला पुन्हा एकदा थोडक्यात ही कविता समजली ओके आता आपण पुढचा पाठ बघूया मुलांनो पाठ क्रमांक सोळावा मुक्या प्राण्यांची कैफियत प्रथम मुलांना मी तुम्हाला हा पाठ पूर्ण वाचून दाखवते माणूस वनामध्ये गायी चारायला घेऊन गेला होता गाय चरत असताना एक चिमणी उडत उडत तिच्याजवळ येते चिमणी चिव चिव, चिव 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 ग तिकडे तू कोण ग गाय अग मी कपिला मावशी का ग च्यू उदास दिशी चिव काय सांगू गाई गाई छाती धडधडते पहा बाई काय करू सुचतच नाही भीती फार वाटते बाई गाय अग अगं चिवताई मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई तू आहेस नाजूकशी आवाजाने होशी कासाविशी गाही आपले डोळे पुसते चिव कपिला मावशी काय गं झाले सुद्धा डोळे का पाणावले? गाय काय सांगू चिव ताई प्लॅस्टिकचा बग ढीक किती घासाबरोबर प्लॅस्टिक जाते माझे तर पोटशूळच उठते चिव काय करावे सुचत नाही मानव शहाणा होतच नाही गाय चल ग जाऊ तलावावर पा पाणी पिऊ घोटभर दोघी तलावाच्या काठावर जातात मासोळी अग कपिला अग चिव नखा इथले पाणी पिऊ च्यू का ग का ग मासोळी तू तर राहतेस जळी मासोळी अग इथले जल विषारी तगमग जीवाची होते भारी पाणी आहे घाण घाण तडफडती जलचरांचे प्राण गाय ते बघ आले नागोबा च्यू नागोबास उद्देशून बोलते अहो अहो नागोबा आस का झाले रागोबा नागोबा नाही वारूळ नाही शेती मला पकडूनही लाया देती नको नको ती अंधश्रद्धा मानवा डोळे जरा उघड आता गाय मानवाला उद्देशून मळते का मुक्या प्राण्यांना देता त्रास का जंगलाचा करता रास, वाघोबा मग घालतात झडप तुम्हालाच करतात पोटात गडप सर्व प्राणी मानवा मानवा ऐक तर खरे वनचरे आता नज तुझे सोयरे करत राहशील जर प्रदूषित सारे धरती माता देईल दुष्णे तडफडशील मग दुधाविना, तडफडशील मग अन्नाविना, तेव्हाच होईल आमचे स्मरण जागृत होऊन राहशील पर्यावरण 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 माणूस खाली मान घालतो माणूस नका नका हो असे बोलू आम्ही आमचे वर्तन बदलू पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण सदा करीन वृक्षारोपण हिरवेगार वनीकरण कीटक पक्षी जलचर सगळे सोयरे तुम्ही वनचर बघा मुलांनो ह्या पाठामध्ये चिमणी मोबाईलच्या आवाजाने त्रासली आहे प्लॅस्टिकच्या ढिगाऱ्यातून चारा शोधून काढणे गाईला अशक्य झाले आहे तलावातील पाणी विषारी झाल्यामुळे त्यातील जलचरही म्हणजे जे फिश मासोळी आहे तडफडत आहेत मानवामधील अंधश्रद्धेमुळे नागोबाही त्रासले आहेत या सर्व प्राण्यांनी मिळून शेवटी मानवाला सक्त ताकीद दिली आहे हे मानवा तू जर हे सारे पर्यावरण दूषित केलेस तर ही धरणी माता तुला दुष्णे देईल शाप देईल तू अन्नपाण्याविना तडफडशील मगच तुला आमचे स्मरण होईल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तू प्रदूषण थांबव वृक्षारोपण करून हिरवेगार वनीकरण कर मगच खऱ्या अर्थाने हे कीटक पक्षी जलचर वंचर तुझे सगळे सोयरे बनतील तर मुलांनो आजच्या आधुनिक सोयी सुविधांचा वापर करताना मानवाने निसर्गाचे पर्यावरणाचे संतल संतुलन बिघडले आहे जर, जल वायू याचे प्रदूषण केले आहे प्रचंड वृक्षतोड जमिनीमध्ये रासायनिक खतांचा बेसुमार वापर प्लॅस्टिकचा प्रचंड प्रमाणावर वापर यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे ऱ्हास करणे म्हणजे नाश केला आहे आधुनिकतेच्या या हव्याच्या पोटी मानवाने साऱ्या सृष्टीला हवालदिल केले आहे येथे कीटक पक्षी पाळीव प्राणी जलचर वंचर हे सारे मूक प्राणी प्रदूषित झाले आहेत प्रदूषणामुळे त्रस्त झाले आहेत या सर्वांनी जणू या संवादाद्वारे मानवाकडे कैफियत कंप्लेंट तक्रार मांडली आहे तर मुलांनो तुम्हाला हा पाठ समजला मुख्या प्राण्यांची कैफियत ओके आता आपण पुढची कविता बघूया कविता क्रमांक सतरा पाणपोई उन्हात जुनी अंगाची होतीया लाही लाही सूर्यकिरणाची लागती उष्ण गरम झळाई आठवते दगद उन्हातील थंडगार सराई वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा संगे पाला पाचोळा या उंच अंबरा थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते गरा गरा पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा या दिवसात चोहीकडे पडते कडक ऊन सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण रंग असो वा राव हे पाणी पितात सारे जण झाकलेला लाल कपडा गार पाणी रांजणात भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात धन्य असो ज्याने थाटली ही पाणपोई उन्हात पिऊनिया पाणी धुवा देती सारे या सज्जनास कवी आहेत अयूब पठाण लोहगावकर मुलांनो ह्या कवितेमध्ये कडक उन्हात खूप तहान लागलेल्या वाटसुरूची तहान पाणपुई कशी भागवते याचे प्रत्येकारी वर्णन या कवितेत कवीने केले आहे उन्हात घामे जुनी अंगाची होतिया लाही लाही सूर्यकिरणाची लागती उष्ण गरम झळाई आठवते दग्ध उन्हातली थंडगार सराई वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई कवी आपल्याला सांगत आहेत की कडक उन्हात जेव्हा घामाच्या धारा लागतात अंगाची आग होते सूर्याच्या तीव्र किरणाच्या जेव्हा उष्ण झळा लागतात तेव्हा मला वडाच्या झाडाच्या सावलीत ठेवलेली पाणपोई आठवते अतिशय कडक उन्हातली थंडगार सुगी म्हणजेच पाणपोई होय रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा धूळीसांघे पाला पाचोळा या उंच अंबरा थकलेल्या वाटसरूंना ग्लानी येते गरा, गरा। पिऊन या पाण्याचा घोट तेव्हा महत्त्व कळे खरा या रखरखत्या कडक उन्हात सुटलेल्या ओढाळ वाऱ्यामुळे धुळीबरोबर पालापाचोळा उंच आकाशात उडतो तेव्हा थकलेल्या वाटसरूला या कडक उन्हात चक्कर येते अशावेळी पाण्याचा एक घोट त्या वाटसरूला प्यायला मिळाला की पाणपोईचे खरे महत्त्व त्याला कळते या दिवसात सोहीकडे पडते कडक ऊन सारखी सारखी लागते साऱ्यांना मोठी तहान पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण रंग असो वा राव हे पाणी पितात सारेजण उन्हाळ्याच्या या दिवसामध्ये चहूकडे कडक ऊन पडते सगळ्यांनाच एकसारखी खूप तहान लागते अशावेळी पाणी पिण्यासाठी पाण्याने भरलेले रांजण म्हणजेच मोठे माठ झाडाखाली ठेवले जातात श्रीमंत असो गरीब असो राजा असो वा रंक असो सर्वजण या रांझा रांजणातले पाणी पिऊन आपली तहान भागवतात झाकलेला लाल कपडा गार पाणी रांजणात भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात धन्य असो ज्याने थाटली ही पाणपोई उन्हात पिऊनिया पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास कवी आपल्याला सांगत आहेत रांजणात गारेगार पाणी भरलेले असते ते वरून लाल फडक्याने झाकलेले असते पोड़ भर उन्हात पोटभर पाणी पिऊन मन अगदी समाधानी होते ज्या सज्जन माणसाने ही पाणपोई भर उन्हात ठेवली तो धन्य आहे सर्व पाणी पिऊन त्यास आशीर्वाद देतात तर मुलांनो तुम्हाला पाणपोई ही कविता थोडक्यात पुन्हा एकदा समजली ओके तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला थँक्यू